अकोला जिल्ह्यातल्या पारस गावातल्या बाबूजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली आणि यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय. 29 जण जखमी झालेत आणि त्यातले 5 जण गंभीर जखमी आहेत. मंदिर परिसरामध्ये पत्र्याची शेड बांधण्यात आलेली होती आणि या शेडच्या मध्यभागी लिंबाचं मोठं झाड होतं आणि या झाडावर वीज कोसळली. ही संपूर्ण शेड जमीनदोस्त झाली, त्यामुळे शेडखाली उभ्या असलेल्या 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 29 जण जखमी झालेत. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलंय. अकोल्यातली दुर्घटना ही वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी समन्वय साधून असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी किरकोळ जखमींवर बाळापूर इथं उपचार करण्यात येतात. तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्याची माहिती फडणवीसांनी दिली. अकोल्यातून ही मोठी बातमी येते. पारस गावातल्या बाबूजी महाराज संस्थेच्या आवारात झाड होतं आणि या झाडावर वीज कोसळल्यानं 7 लोकांचा तिथे मृत्यू झालाय आणि 29 जण जखमी झालेत. 5 जण त्यातले गंभीर जखमी आहेत. मंदिर परिसरामध्ये पत्र्याची शेड बांधलेली होती आणि या शेडच्या मध्यभागी लिंबाचं झाड होतं. या लिंबाच्या झाडावर वीज कोसळली आणि ही संपूर्ण शेड जमीनदोस्त झाली. घेतल्यानंतर आम्ही बसलो. मग एकाएकीच वारा वादळ खूप आलं, भयानक वारा वादळ आला. त्याच्यामध्ये वीज पण चमकली आणि झाड आहे ना, ते झाड पूर्ण म्हणजे त्या टिनाच्या शेडवर पडलं. 100 साल पुराना एक झाड गिरकी टिन शेड के ऊपर. अराउंड 30 से 40 लोग उसमें जख्मी हुए. 40 लोगों में से 8 लोगों की 7 लोगों की डेथ अभी तक रिपोर्ट हुई है और एक अभी बहुत ही क्रिटिकल पेशेंट है. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24